अहमदनगर शहरातील कासिम खान मशिदीतील चोरीची उकल करण्यात अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांना मोठे यश मिळाले। धर्मशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलानेच मशिदीत चोरी केल्याचं उघड झाले। या चोरीच्या गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं तपासात निष्पन्न झाले। दोन दिवस तपासात सातत्य ठेवल्याने या चोरीची उकल शक्य झाली अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली। कासिम खान मशिदीत 28 नोव्हेंबरला चोरी झाली होती। मशिदीतील कार्यालयात असलेले कपाट ड्रिल मशीनने तोडले होते। कपाटातून 77,105 रुपयांची रोकड चोरी गेली होती। या प्रकरणी मुश्ताक अब्बास पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता। मशिदीत चोरी झाल्याने तशी उकल करण्याचं मोठं आव्हानच पोलिसांसमोर होतं। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या टीमसह मशिदीत झालेल्या चोरीच्या स्थळाची बारकाईने तपासणी केली। यात काही बाबींची त्यांनी नोंद केली। यानंतर मशिदीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची वायर अगोदरच कट केली असल्याने चित्रीकरण होऊ शकलं नाही। मस्जिदच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पूरक माहिती मिळाली। सीसीटीव्ही फुटेजचे कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले। यात गुन्ह्याशी निगडीत बरेच दागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी तपास पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले। तेथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने पोलीस चौकशीत चोरीची माहिती दिली। तर मशिदीतून चोरलेले 77,000 रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले कटर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले। पोलीस नाईक एपी इनामदार हे पुढील तपास करतायत। तर शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी नातेवाईकांकडून विधी संघर्षग्रस्त बालकाने काही रक्कम घेतली होती। ती रक्कम हरल्यानंतर नातेवाईकांचे घेतलेले पैसे देण्यासाठी चोरी केल्याचं निष्पन्न झालंय। तरी पालकांनी आता आपल्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात येतंय। प्रतिनिधी शफी सय्याद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।